तीनही बातम्या आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पहिलीच बातमी आहे शेअर बाजाराची. शेअर बाजाराच्या घसरणीची खरी तर चीनी चलनाचं अवमूल्यन झाल्यामुळे भारतीय बाजार कमालीचा गडगडला आहे. बाजार बंद होताना सेन्सेक्स मध्ये तब्बल 1624.51 अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टी मध्ये सुद्धा 490 अंकांची घसरण झाली आहे. मयूर परिखमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मयूर, लक्षणीय घसरण आहे शेअर बाजारामध्ये, आजच्या दिवसभरातला काय सांगशील? हो, आज ब्लॅक मंडे होता असं बोलले तर काही गैर होणार नाही त्यात, कारण सेन्सेक्स मध्ये 1600 अंकाची एवढी एकच दिवसात खालती पातळी, याचा पुढे काही दिवस साठी दिसण्यात आलेली आहे. नेमकी 25741 अंकावर सेन्सेक्स बंद झालेला आहे. पण मात्र सेन्सेक्स नाही, निफ्टी आणि निफ्टी सोडून जे इंटरनॅशनल मार्केट आहे ते सगळे मार्केट सुद्धा आज खालती होते. जर्मनीचा मार्केट 285 पॉइंट डाऊन आहे. निक्की 895 पॉइंट डाऊन आहे. हँगसेंग सुद्धा 1158 पॉइंट डाऊन आहे. तायवानचा मार्केट 376 पॉइंट डाऊन आहे. कोरियाचं मार्केट 37 पॉइंट डाऊन आहे. शांघाई मार्केट 300 पॉइंट डाऊन आहे. नेमकी आंतरराष्ट्रीय सगळेच बाजार जे आहे ते आज डाऊन आहे असं चित्र दिसून येत आहे. की FII आणि जे दुसरे इन्व्हेस्टर्स आहे त्यांनी एकच दिवसात आपले पैसे स्टॉक मार्केट मधून बाहेर काढले, आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे चीन यांनी आपली करन्सीचा जो अवमूल्यन केला आहे त्यामुळे चीनी वस्तू जे आहे त्याचा स्वस्त मिळतील, आणि त्याचा विरोधात कशा प्रकारे इंडियन इकॉनॉमी त्याचा प्रत्युत्तर देतील त्यावर आता सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे. नक्कीच मयूर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सध्या आपल्या सोबत आहेत. नाईक सर, जवळपास 1700 अंकांनी घसरलेला आहे आणि 490 अंकांची घसरण निफ्टीमध्ये सुद्धा दिसून येते. गडगडलेल्या बाजाराचे परिणाम आता आपल्याला कसे दिसणार? परिणाम म्हणजे असे, हा एक सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण सगळ्यांबरोबर खालती आलो, त्यामुळे आपण असं काही वेगळं हे झालेलं नाही, जगाशी अलाइन्ड आहोत आणि सगळ्या मार्केट प्रमाणे आपण देखील खालती आलोत. मला नाही वाटत हा फार काळ ही पडझड अशी चालू राहील. थोडे काही दिवस अजून पॅनिकचं सिच्युएशन राहू शकतं, पण जेवढं पॅनिक व्हायला पाहिजे व्हायला, पॅनिक मय स्थिती दिसते तेवढं पॅनिक होण्याची गरज नाही आहे मला वाटतं. नाईक सर, आणखी एक थेअरी या बाबतीत, जेव्हापासून या चीनी मूल्याची अशा प्रकारे अवमूल्यन त्याचं सुरू झालेलं होतं किंवा ही एकूणच प्रक्रिया सुरू झाली होती, त्यावेळेला अशी मांडण्यात आलेली होती की ही प्रक्रिया भारतासाठी फायदेशीर असू शकते, विशेषत परकीय गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीनं. नाही, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्वप्रथम म्हणजे आपण स्वतः कन्झम्पशन करतो, आपलं एक्सपोर्ट जरी एक्सपोर्ट साधारणतः 16-18% असतील टोटल याच्या, तरी चीन ही अर्थव्यवस्था पूर्णतः एक्सपोर्ट्सवरती अवलंबून आहे. त्यामुळे आपण आपली जी इकॉनॉमी आहे ती बऱ्यापैकी भारतीय कन्झम्पशन म्हणजे भारतात होणाऱ्या खरेदीवरती देखील अवलंबून असतो. सो आपण एवढं एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहोत, त्यामुळे मला नाही वाटत की अवमूल्यन जे आता जे आपण बघतो आहोत चीनी रुपयाचं होतं, चीनी युआनचं होतं ते, आणि त्यामुळे इनफॅक्ट आपल्याला फायदा हा होतोय की गेल्या काही दिवसांमध्ये ऑइल 40 डॉलरवरती येऊन ठेपलं आहे. कमोडिटीज अत्यंत स्वस्त झालेले आहेत, आणि हे दोन महत्वाचे घटक आपले आपण वापरतो आपल्या इकॉनॉमीमध्ये, आणि ते त्याची इनपुट कॉस्ट सगळ्या बिझनेसेसना फार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. कंपन्यांची कॉस्ट येत्या काळात कमी होईल. ऑफकोर्स चीनी जर बाहेर डम्प करायला लागले प्रोडक्ट आपल्या एक्सपोर्टवर थोडं, तुम्ही जसं सांगितलं की पॅनिक व्हायची गरज नाही, अगदी काही दिवसांमध्ये ही परिस्थिती सुधारू शकते. धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल. दरम्यान गुंतवणूकदारांच्याही नेमक्या काय प्रतिक्रिया येतात त्या देखील जाणून घेऊया. युआन चाइनीज करेंसी में जो युआन ने डिवेल्यूशन किया उसकी इफेक्ट है. एक्चुअली चाइनीज सेंट्रल बैंक है, उनको 5% डिवेल्यूशन करना है, तो अगर वो फर्दर डिवेल्यूएट करते हैं तो मार्केट और थोड़ा करेक्ट हो सकता है. बट जो लॉन्ग टर्म इन्वेस्टर्स है हमारे जैसे उनको कुछ प्रॉब्लम नहीं है, अच्छी स्क्रिप्ट पे रहने दो. और अगर थोड़ा मार्केट डाउन होता है तो अच्छी स्क्रिप्ट लेने की कोशिश करनी चाहिए, बिकॉज लॉन्ग टर्म इन्वेस्ट के लिए नेचुरली मार्केट ऊपर जाने की उम्मीद है. फ्यूचर इज गुड, बट राइट नाउ सेंटीमेंट थोड़ा खराब है, ग्लोबल मार्केट भी खराब है, वर्ल्ड वाइड इफेक्ट हो रहा है,
तो उसका थोड़ा बहुत असर रहेगा, थोड़े दिनों तक चलेगा, बाकी लॉन्ग टर्म तो इंडिया स्टोरी बिलीवेबल है। आता एक बात नहीं, मनसेच्या गोटा